विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयामध्ये गुरुत्वाकर्षण या पाठाला सुरुवात केलेली आहे. गुरुत्वाकर्षण या पाठामध्ये मागील तासिकेला आपण जीच्या मूल्यात होणारे बदल की यामध्ये पहिला घटक अभ्यासला होता, जो होता पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुत्वाकर्षण या पाठामध्ये जीच्या मूल्यात होणारे बदल यामधला दुसरा घटक अभ्यासणार आहे, जो आहे उंचीनुसार बदल. ओके, उंचीनुसार बदल. तर यामध्ये जीचे मूल्य उंचीनुसार बदलत असेल तर ते कसे काय हे आपल्याला अभ्यासायचं आहे. ओके, उंचीनुसार बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूंचे केंद्रापासूनचं अंतर वाढत जाते व समीकरण 3 प्रमाणे जीचे मूल्य कमी होत जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूंची उंची ही पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे जीमध्ये होणारा बदल अल्प असतो. उदाहरणार्थ, पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर हे 6400 किलोमीटर पासून 6410 किलोमीटरपर्यंत वाढल्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल नगण्य असतो. तथापि आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्यांच्या उंचीमुळे होणारा जीमधील बदल विचारात घ्यावा लागतो. काही विशिष्ट उंचीसाठी जीच्या मूल्यात होणारे बदल खालील तक्त्यात दिले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, उंचीनुसार बदल यामध्ये काय दिले ते आपण एक एक ओळीनुसार अभ्यासू. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूंचे केंद्रापासूनचं अंतर वाढत जातं व समीकरण 3 प्रमाणे जीचे मूल्य कमी होत जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना, म्हणजेच समजा विद्यार्थी मित्रांनो, ही पृथ्वी आहे, हे काय आहे त्याचा केंद्रबिंदू आहे, बरोबर आहे. हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जात असताना बिंदूंचं केंद्रापासूनचं जे काही अंतर आहे ते वाढत जातं. आणि ते आपण मागील तासिकेला समीकरण जे अभ्यासलं होतं पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, त्यामध्ये समीकरण 3 प्रमाणे जीचे मूल्य तिथं काय होणार आहे त्यावेळेस कमी होत जाणार आहे. ओके, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची ही पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे जीमध्ये होणारा बदल हा अल्प असतो. उदाहरणार्थ बघा, आता इथं आपण एक उदाहरण अभ्यासू. पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. बघा उदाहरण काय दिले त्यांनी, पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंची वरून उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर 6400 किलोमीटर पासून 6410 किलोमीटरपर्यंत वाढल्यामुळे, बघा म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रापासून किती अंतर आहे तर 6400 किलोमीटर आहे, बरोबर आहे. तेच किलोमीटरपासून 6410 किलोमीटरपर्यंत, म्हणजेच 10 किलोमीटरनं काय केलं आहे ते वाढल्यामुळे जीच्या मूल्यामध्ये होणारा बदल हा कसा असणार आहे, नगण्य असतो. तथापि आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्यांच्या उंचीमुळे होणारा जीमधील बदल विचारात घ्यावा लागतो. काही विशिष्ट उंचीसाठी जीच्या मूल्यात होणारे बदल खालील तक्त्यात दिलेले आहेत. सुरुवातीला स्थान, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंची जी की किलोमीटरमध्ये आहे. नंतर गुरुत्वीय त्वरण, जे जी म्हणतो आपण, आणि कंसामध्ये मीटर पर सेकेंड स्क्वेअर, कंस पूर्ण. ओके, सुरुवातीला बघा, स्थानमध्ये
पृथ्वीचा पृष्ठभाग सरासरी, पृथ्वीचा पृष्ठभाग हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्याची उंची शून्य असणार आहे. ओके, त्याचं गुरुत्वीय त्वरण हे 9.81 म्हणजेच 9.81 मीटर पर सेकेंड स्क्वेअर इतकं असणार आहे. ओके, माउंट एव्हरेस्ट हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 8.8 किलोमीटर एवढ्या उंचीवर आहे. त्याचप्रमाणे त्याचं जे गुरुत्वीय त्वरण आहे, ओके, गुरुत्वीय त्वरण हे 9.8 मीटर पर सेकेंड स्क्वेअर इतकं आहे. ओके, स्थानमध्ये तिसरा मुद्दा, मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची, मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची म्हणजेच बघा, मानवाने फुगे निर्माण केलेले आहेत, मग त्याची पृष्ठभागापासूनची उंची काय आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची 36.6 किलोमीटर. ओके, आणि याच मानवाने फुगे निर्माण केलेले आहेत त्याचं जे काही गुरुत्वीय त्वरण असणार आहे ते किती असणार आहे, 9.77. ओके, 9.77 मीटर पर सेकेंड स्क्वेअर. ओके, स्थानमध्ये चौथा मुद्दा, अंतराळ यानाची कक्षा ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 400 किलोमीटर एवढ्या उंचीवर आहे, आणि याच अंतराळ यानाची कक्षा आहे तिचं गुरुत्वीय त्वरण हे 8.7 म्हणजे 8.7 मीटर पर सेकेंड स्क्वेअर इतकं आहे. स्थानमध्ये शेवटचा मुद्दा, दळणवळण उपग्रहाची कक्षा ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 35,700 किलोमीटर इतक्या उंचीवर आहे. ओके, आणि याच दळणवळण उपग्रहाची कक्षाचा जो गुरुत्वीय त्वरण आहे तो 0.225 मीटर पर सेकेंड स्क्वेअर इतका आहे. लक्षात आलं?